आणि यातले सगळे मुख्य भूमिका करणारे लोक किरण माने सारखा सशक्त अभिनेता आहे, संदीप पाठक सारखा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेला अभिनेता आहे जो आपण तेलगूमध्ये घेतला, किंवा किरण खोजे सारखी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारी दिग्गज अभिनेत्री NSD पासवर्ड मुलगी आपण तिला घेतली आहे. हे तिन्ही घेताना आपण काळजी घेतली की त्या तिन्ही लोकांचं नातं कुठेतरी शेतीमातीशी असलं पाहिजे. किरण माने हा साताऱ्यातनं करोडो शेतकऱ्याचा पोरगा आहे. संदीप पाठक मराठवाड्यात आपण घेतला, अहमदनगरमध्ये आपण किरण खोजे घेतली, पण कमर्शियल नॉर्म्समध्ये फिल्म वदर्भीय तोडीमध्ये केली असं काही नाही आहे. कमर्शियल नॉर्म्समध्ये फिल्म पुण्या मुंबईच्या ज्या फिल्म व्यावसायिक क्षेत्रातल्या होतात त्याच तोडीची ही फिल्म आहे. तांत्रिक पातळीवरती अत्यंत सशक्त पद्धतीने केलेली फिल्म आहे आणि यातल्या सगळे मुख्य भूमिका करणारे लोक किरण मानेसारखा सशक्त अभिनेता आहे, संदीप पाठकसारखा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नावाजलेला अभिनेता आहे जो आपण तेलगूमध्ये घेतला, किंवा किरण खोजेसारखी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारी दिग्गज अभिनेत्री NSD पासवर्ड मुलगी आपण तिला घेतली आहे. हे तिन्ही घेताना आपण काळजी घेतली की त्या तिन्ही लोकांचं नातं कुठेतरी शेतीमातीशी असलं पाहिजे. बरोबर. किरण माने हा साताऱ्यातनं करोडो शेतकऱ्याचा पोरगा आहे. संदीप पाठक मराठवाड्यातनं आपण घेतला, अहमदनगरमध्ये आपण किरण खोजी घेतली आणि उर्वरित कलावंत आपण विदर्भातले घेतले. बरोबर आहे. म्हणजे किरण माने असो संदीप पाठक असो या दोघांचे गावगाड्यातले व्हिडिओ सोशल माध्यमावर खूप व्हायरल होत असतात. मला आठवतं आता काही दिवसांपूर्वी संदीप पाठकचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो आपल्या 101 वर्षाच्या वय असलेल्या आजीला भेटायला गेला होता आणि मराठवाड्यामध्येच मला वाटतं उस्मानाबाद त्याचं गाव असेल. आणि किरण माने तर आपल्या भूमिकेसाठी आता सध्या खूप चर्चेत आहेत आणि रोकटोक भूमिका ते सातत्यानं मांडत असतात. यातलं किरण खोजे नावाचं जे स्त्री पात्र आहे ते खूप लक्षवेधी ठरलं आहे, ते लोकांच्या डोळ्यात भरतं, त्यांचा अभिनय त्यांनी अंगीकारलेली किंवा दिग्दर्शकानं ठरवलेली लेखकानं ठरवलेली जी भाषा आहे वऱ्हाडी ती त्यांच्या मुखात तोंडात अत्यंत शोभून दिसते आणि त्यातून जी स्त्री वेदना जे स्त्रियांचं एकल महिलेचं वास्तव त्यांच्या आयुष्यातलं ते अत्यंत प्रखरपणे समाजासमोर येण्यासाठी हे पात्र खूप अत्यंत ताकदीचं झालं आहे असं मला सिनेमा चित्रपट पाहिल्यानंतर वाटतं. अगदी खरं आहे. मुळात कास्टिंग करताना माझ्यामध्ये फार स्पष्टता आहे, 25 वर्षाचा माझा थिएटरचा अनुभव आहे, तर एक गोष्ट मला क्लिअर माहिती की कास्टिंग चुकलं की तुमचं प्रॉडक्ट चुकतं. कारण की प्रेक्षक जेव्हा कुठलीही कलाकृती पाहतो तर त्याला भूमिका करणारा कलावंत हा त्या भूमिकेशी समरस आहे की नाही, त्या भूमिकेसाठी योग्य आहे की नाही पहिल्या ऑडियन्स पाहतात. तो मी मला जर तेरवा चित्रपटातली जना उभी करायची आहे, ती शेतीमातीच्या परिवारातनं आलेली आहे, ती शेतीमातीशी तिचं व्यक्तिमत्व हे जर मॅच होत नसेल, ती अत्यंत एका सुसंस्कृत घरातून आलेली पांढरपेशी घरातनं आलेली जर माझी नायिका दिसली तर लोकांशी कनेक्टच होणार नाही. किरण खोजे शारीरिक पातळीवरती तिचा जो काही बांधा आहे तो बांधा, सेकंड थिंग तिचा अभिनयातलं जे काही समज आहे ती समज, आणि फर्स्ट लुकमध्येच यस ही जना आहे असं लोकांना वाटावं म्हणून किरण खोजे ही कास्टिंग आम्ही आग्रहाने केली. तिने प्रचंड मेहनत केली. वऱ्हाडी भाषेचा थोडा प्रश्न तिच्यासमोर होता पण तिने तो छान पद्धतीने वर्कआउट केला, ती भाषा समजून घेतली, तिने अनेक मराठीच्या वऱ्हाडीतल्या कथा वाचल्या, तिने अनेक कविता ऐकल्या, त्याचं प्रोनाऊन्सिएशन समजून घेतलं आणि तिने ती भाषा अत्यंत ताकदीने पकडली आणि सशक्त पद्धतीने भूमिका केली.